नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मुंबईमधून. वांद्रे परिसरामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे. या दुर्घटनेमध्ये एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय, तर 5 जण जखमी झालेत. 17 जणांना या इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय. अग्निशमन दलाकडून अजूनही मदतकार्य सुरू आहे. मुंबईतल्या वांद्रे इथे इमारतीचा काही भाग कोसळला, यामध्ये एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय, तर 5 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झालेत. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, वांद्र्यातली ही इमारत किती जुनी आहे, कशामुळे याचा भाग कोसळला? खरं तर मध्यरात्रीच्या दरम्यान ही जी दुर्घटना आहे ती घडल्याचं पाहायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती ज्यांचं वय 28 वर्ष आहे याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनसुद्धा मदत कार्य हे सुरू आहे. आणि काल जेव्हा ही सगळी दुर्घटना समोर आली होती तेव्हा अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस असतील हे तिथे पोहोचले होते. सिद्दीकी जे तिकडचे MLA आहेत ते सुद्धा तिथे पोहोचले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजूनसुद्धा हे शोधकार्य जे आहे ते सुरू आहे. साधारणपणे 5 लोक याच्यामध्ये जखमी झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा जी माहिती मिळेल त्याच्यातनं मी समोर आलेलं होतं. 17-18 लोकांना याच्यातनं बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि या संपूर्ण जे काही या घटनेमध्ये जी काही व्यक्ती जखमी झालेले होते किंवा ज्यांना इंजुरीज आहेत अशा व्यक्तींना नजीकच्या हॉस्पिटल्समध्ये भरती करण्यात आलेलं आहे. अजूनसुद्धा मलब्याखाली कोणी आहे की नाही याचा शोध सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की काल मध्यरात्रीच्या दरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालेला होता आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली होती. त्याच्यामुळे अजून सुद्धा मदत कार्य सुरू आहे आणि जे हॉस्पिटलमध्ये भरते आहेत त्यांच्या प्रकृतीवरती सुद्धा डॉक्टरांचं लक्ष आहे. त्यांच्यावरती योग्य ते उपचार केले जात आहेत. बिलकुल. सुस्मिता, किती वर्ष साधारण जुनी ही इमारत आहे आणि तुम्ही म्हणालात तसं या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलंय का, याचा शोध घेतला जातोय, कोणी बेपत्ता असल्याचं कळतंय का? खरं तर ही जुनी इमारत नक्कीच असू शकते. त्याचे नेमकी हे इमारत कधी बनली होती याच्याबाबतची जरी स्पष्ट माहिती अजून प्राप्त झालेली नसली तरी ही दुर्घटना कशी झाली, ही इमारत कधी पडली, कशा पद्धतीने पडली आणि मलब्याखाली कोणी आहे की नाही याच्याबाबतचा शोध मोहीम अजूनही सुरू आहे. ढीग हटवण्याचं काम केलं जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये मान्सून काळामध्ये कायमच अशा दुर्घटना पाहायला मिळतात. आज सकाळी जेव्हा अशा पद्धतीची माहिती समोर आली तेव्हासुद्धा मान्सून हे एक कारण असू शकतं असं सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं गेलं होतं. या ज्या जुन्या इमारती आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती का याचा सुद्धा तपास केला जाणार आहे. आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय कशा पद्धतीने घटनाक्रम होता हे सुद्धा स्पष्ट होऊ शकेल. बरोबर. सुस्मिता, ही रहिवाशी इमारत त्यामध्ये किती एकूण कुटुंब होती, किती जण राहत होते? ही दुर्घटना घडल्यानंतर म्हणजे आता इमारतीचा काही भाग कोसळायला लागल्यानंतर कोण तिथे मदतीला आलं आणि किती जणांना बाहेर काढलं? खरं तर ही इमारत जेव्हा कोसळली तेव्हा रात्रीची वेळ होती. त्याच्यामुळे जे रहिवासी होते त्यांनाच सगळ्यात प्रथम हे जाणवलं आणि त्यानंतर एकमेकांच्या सहाय्याने त्यांनी सगळ्यात पहिले घराबाहेर निघण्यास सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि 5 जण जे जखमी आहेत त्यांच्यासोबतच 17 जणांना बाहेर काढण्यात मदत करण्यात आली, त्यांना बाहेर काढण्यात आलं. जेव्हा फायर ब्रिगेडचे जवान तिथे पोहोचले त्यांनी सगळ्यात पहिले हे जे काही मलबा होता तो हटवण्याचं काम केलं. अजून कोणी आहे का नाही याबाबत सुद्धा शोध मोहीम सुरू आहे, याचा सुद्धा तपास घेतला जाईल. आणि जसे जसे हे शोधकार्य पूर्ण होईल किंवा जेव्हा अहवाल सादर केला जाईल अग्निशमन दलाकडनं तेव्हाच नेमकं या दुर्घटनेमागचं कारण काय होतं, कोणी आतमध्ये आहे की नाही याबाबत सुद्धा शंका वर्तवण्यात येते आहे. आणि अजूनही ही सगळी जे मदत कार्य आहे ते जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे. सुस्मिता, खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. मुंबईतल्या वांद्र्यातली इमारतीचा काही भाग कोसळल्याची ही दुर्घटना. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यामध्ये आजपासून निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. आजपासून 5 टप्प्यांमध्ये हे नियम लागू केले जाणार आहेत. या अधिसूचनेमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे, महानगरपालिका आणि इतर विभागांचं एकूण 5 गटांमध्ये वर्गीकरण केलं जात आहे. या प्रत्येक गटासाठी लॉकडाऊनचे नियम वेगवेगळे आहेत आणि दर आठवड्याला स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्याचा किंवा महानगरपालिकेचा गट ठरवला जाईल. ऑक्सिजन बेड्सचं प्रमाण आणि पॉझिटिव्हिटी रेट या दोन निकषांवरती ही नियमावली ठरवण्यात आली आहे. पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल्स, दुकानं, सिनेमागृह आणि हॉल सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही मर्यादा नसणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 13 ठिकाणी निर्बंध शिथिल केले जाणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात 10 ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। कोणत्या शहरामध्ये काय परिस्थिती आहे, त्या त्या जिल्ह्यांमध्ये काय नियम लावण्यात आलेले आहेत हे आपण जाणून घेतोय। राज्यामध्ये निर्बंध हे पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्स किती ऑक्युपाय आहेत याच्यावरून हे निर्बंध ठरवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण 5 गटांमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं वर्गीकरण करण्यात आलंय। कोणते कोणते जिल्हे हे कशा पद्धतीने अनलॉक होणार या संदर्भातली देखील आपण माहिती घेऊयात, कारण पहिल्या लेवलमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, दुसऱ्या स्टेजमध्ये कोणते, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या, तर त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने नियम बदललेले असणार आहेत हे देखील आपण याचा आढावा घेऊयात, माहिती घेऊयात। कारण राज्यामध्ये आजपासून निर्बंध शिथिल होत असताना कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, पण पुण्यामध्ये आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत आणि शहराचा कोरोना संसर्गाचा दर कमी झाल्यानं आणि ऑक्सिजन बेड्स सुद्धा उपलब्ध असल्यानं शहरामध्ये आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। तर पुणे शहर हे सध्या लेवल 3 आणि आजपासूनच पुण्यामध्ये एसटीसोबतच PMPML बस सेवा सुद्धा सुरू होत असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान या ठिकाणी नाट्यगृह आणि सिनेमा थिएटर्स मात्र बंद असणार आहेत। पुण्यामध्ये दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असतील, मात्र दुसरीकडे नाट्यगृह सिनेमागृह मात्र बंद असणार आहेत। पुण्यातून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत जोडले गेलेत। अद्वैत, पुणे लेवल 3 आहे, त्यामुळे इथे काय सुरू असणार आहे, काय बंद असणार आहे? बरोबर, साधारणतः 16 एप्रिलपासून सगळंच ठप्प झालेलं होतं आणि 1.5 महिन्यानंतर हा दिलासा मिळालेला आहे। स्वारगेट एसटी बसस्थानकामध्ये मी आहे। खरं तर स्वारगेट हे अत्यंत गजबजलेलं असं एसटी बसस्थानक आहे। इथून पश्चिम महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी एसटी बसेस जात असतात, पण बघा काय दृश्य आहे, तर अगदी शुकशुकाट नाही म्हणता येणार, पण तुरळक गर्दी आहे आणि हेच सुरुवातीला कदाचित अपेक्षित आहे। जरी एसटी 100% क्षमतेनं सुरू असली तरी लोकांमध्ये फार उत्साह नाही आहे। म्हणजे एरवी इथं सगळ्या एसटी बसेस उभ्या असतात, प्रचंड गर्दी असते, पण आपल्याला एक प्रकारचा निवांतपणा किंवा मोकळं जे दिसतंय हे बसस्थानकाचं आवार, ते याचं द्योतक आहे की लोकसुद्धा साधारणतः आता अलर्ट झालेले आहेत। PMP बसेस सुरू झालेल्या आहेत। साधारणतः 179 मार्गावरती 496 PMP बसेस धावणार आहेत, परंतु PMP बसेस मात्र 50% क्षमतेनेच धावणार आहेत, एसटी बसेसना 100%। म्हणजे आता ही आपण एसटी जर बघितली तळेगाव कोल्हापूर, तर यामधून अगदी 100% प्रवासी वाहतूक करू शकणार आहेत, परंतु PMP बसेसमध्ये मात्र 50% आणि स्टँडिंगला परवानगी नाही असंही आहे। हॉटेल्स जी आहेत ती 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत, मात्र 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सुविधांची दुकानं, इतर दुकानं देखील 4 वाजेपर्यंत असणार आहेत, पण नाट्यगृह, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत। उद्यानं 5 ते 9 आहेत। इथं काही मागण्या होऊ लागल्या आहेत आता हळूहळू, म्हणजे जर का एसटी 100% क्षमतेनं, PMP 50% क्षमतेनं, मग हॉटेल थिएटर्स तुम्ही 50% किंवा नाट्यगृह 50% क्षमतेनं तुम्ही का नाही सुरू करत, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करायला 50 लोक घेऊन परवानगी दिलेली आहे, मात्र सभागृह बंद आहेत, मग सांस्कृतिक कार्यक्रम कुठे घ्यायचे, असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। पण निश्चितपणे एक उत्साह आहे, अगदीच काही नाही यापेक्षा। गेला आठवडा आपण बघितलं की 7 ते 2 ही वेळ होती, आता 2 तास जास्त मिळालेले आहेत, 7 ते 4। 5 नंतर मात्र संचारबंदी जी आहे ती सुरूच असणार आहे, त्यामुळं पुणेकरांना दिलासा मिळतोय। PMP सुरू होतीय हा सगळ्यात मोठा दिलासा आहे। जवळपास 10 लाख लोक या PMPने प्रवास करतात, पण अर्थात 50% क्षमतेने। एसटी बसेस मात्र पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत, परंतु एसटीला प्रतीक्षा आहे प्रवाशांची, कारण एसटी सुरू असली, आता ही जी बस आहे पुण्याहून मुंबईला जाणारी बोरिवलीला, ती बराच काळ उभी आहे, परंतु तिथं प्रवासीच आलेले नाही आहे, त्यामुळं कुठंतरी प्रतीक्षा जी आहे ती इथं प्रवाशांची आहे। पण एक चांगलं आहे की निर्बंध उठवले, शिथिल केले, त्यामुळं गर्दी आत्ता सकाळी चित्र तरी लोक करत नाही आहेत, आणि मला वाटतं कदाचित हेच अपेक्षित आहे, कारण जर गर्दी केली आणि पुन्हा जर का संसर्ग वाढला तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीला अधिकार दिलेले आहेत परत बंद करण्याचे किंवा निर्बंध घालण्याचे, काल जे सांगितलं, त्यामुळं कुठंतरी त्याचा देखील परिणाम झालेला असावा की आपण जर गर्दी केली आणि परत निर्बंध लागले त्यापेक्षा असते कदम। त्यामुळं आत्ता तरी सकाळच्या सत्रामध्ये पुणेकर फार गर्दी करताना दिसत नाही। बरोबर,
अद्वैत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यातूनच आपल्यासमोर येते ती म्हणजे आजपासून राज्यामध्ये निर्बंध तर शिथिल करण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना एक सूचक इशारा दिलाय. पुणेकरांनी या काळात गर्दी केल्यास कठोर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलंय. बाजारात गर्दी न करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय. कोरोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाही, त्यामुळे सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. तर मला नाईलाजास्त व एका बाजूची दुकानं एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी अशी एकाड एक दिवस दुकानं सुरू करावी लागतील. मी माझ्या अधिकाऱ्यांना व्यापारी वर्गाला देखील त्या ठिकाणी रांका असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनाही ते सांगा, कारण पिंपरीला एवढी प्रचंड गर्दी मीडियाने दाखवली, मी स्वतः बघितली, मला ती फिल्म बघायला मिळाली. तेव्हा मी तिथं निर्णय दिला की एक दिवस एक भागाची दुकानं चालू करा, दुसऱ्या दिवशी समोरची दुकानं चालू करा, म्हणजे गर्दी किमान निम्म्यावरील. माणसं कधीकधी म्हणजे सातत्याने लॉकडाऊनमुळं ती पण तशी कंटाळलेली आहेत, काही काहींची कामं पण रखडलेली आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकजण त्यानिमित्तानं बाहेर पडतं. हे जरी त्यांच्या दृष्टीने योग्य असलं तरी कोरोनाचं संकट दूर होण्याच्या करता ते अडचणीचं ठरतं. तर संपूर्ण राज्यात अजूनही कोरोनाचं आव्हान काही संपलेलं नाहीये. राज्यामध्ये नियमांचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला दिले. ब्रेक द चेन मध्ये आपण जे काही निकष आणि पाच पातळ्या ठरवल्यात त्यावर स्थानिक प्रशासनानं विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत, तसंच कोणत्याही लेवलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम आणि समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तर मिशन बिगिन अगेन अंतर्गत अमरावतीत सुद्धा दुकानांसह आस्थापनं सुरू होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्याचबरोबर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुद्धा सुरू होणार आहेत. सोमवार ते शुक्रवार दरम्यान 50% क्षमतेनं हॉटेल्स आणि बार्स सुरू राहतील, तर उद्यानं आणि क्रीडांगणं संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत सुरू असणार आहेत. मंगल कार्यालयात सुद्धा 50 लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये आजपासून काय नियम या संदर्भातली आपण माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. संजय, अमरावती 5 पैकी कुठल्या टप्प्यात आहे आणि तिथे आजपासून काय नवीन नियम? अमरावती शहरातील सगळ्या बाजारपेठा आहेत, त्या बाजारपेठा उघडण्याची जी आदेश देण्यात आलेली आहे आणि त्या अनावश्यक बाजारपेठा असतील अत्यावश्यक सकाळी 7 ते 4 पर्यंत 7 दिवस सुरू जाणार आहे. मात्र जीवनावश्यक बाजारपेठा त्या सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते 4 वेळात राहणार आहे. यावेळेस हॉटेलला सुद्धा 50% परवानगी देण्यात आलेली आहे. 50% ग्राहकांसुद्धा ग्राहकांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. संजय, नीट आवाज तुमचा पोहोचत नाहीये. अमरावती संदर्भातले सगळे अपडेट आपण घेऊयातच, मात्र राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे आणि यानुसार जिल्ह्यामध्ये सर्वच सेवा नियमितपणे सुरू होत आहेत. मात्र गर्दी होऊन कोरोना संसर्ग पुन्हा वाढणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. या ठिकाणची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत आहेत. भास्कर, यवतमाळचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये, त्यामुळे बरंच काय काय यवतमाळमध्ये आजपासून सुरू होणार आहे, मात्र तरी सुद्धा नागरिकांनी गाफील राहू नये असं हे देखील महत्वाचं आहे, काय आणखी माहिती? भास्कर, आवाज पोहोचतोय? यवतमाळमध्ये यवतमाळचा समावेश हा पहिल्या टप्प्यामध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी किंवा बरेच निर्बंध यवतमाळमध्ये शिथिल होत आहेत. जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे, मात्र तरी सुद्धा गर्दी करू नये जेणेकरून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार नाही असं आवाहन करण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत.
पुन्हा घेऊयातच आपण ही माहिती. संपर्क तुटलाय मात्र जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश असताना लोकांनी हुरळून जाऊ नये किंवा कोरोना संपला असा गैरसमज करून घेऊ नये, त्यामुळे जर पुन्हा गर्दी केली तर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो आणि पुन्हा मग लॉकडाऊन अटळ आहे. आणि म्हणूनच प्रशासनानं आवाहन केलंय की जरी यवतमाळ जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश असला तरी सुद्धा नियम हे तितक्याच प्रमाणात पाळावे लागणार आहेत. आता मुंबईमधली काय परिस्थिती, आजपासून जे काही मिशन बिगिन अगेन अंतर्गत नवीन नियम मुंबईसाठी काय असणार आहेत हे जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, मुंबईमध्ये आजपासून काय सुरू, काय बंद? खरं तर मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर जे लॉकडाऊनचे निर्बंध होते ते काही अंशी शिथिल झालेले आहे. सध्या मी दादर परिसरामध्ये आहे जो कायमच गजबजलेला परिसर असतो. या परिसरातली जर आत्ताची आपण दृश्य बघितली तर बेस्टच्या ज्या गाड्या होत्या त्यांच्यामध्ये उभं राहून प्रवास करण्यामध्ये परवानगी दिलेली नाही आहे. या गाड्यांमधल्या लोकांची गर्दी कायम आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता आसन क्षमता जेवढी आहे तेवढ्याच व्यक्तींना प्रवास करण्यासाठी अनुमती आहे. या संपूर्ण परिसरामध्ये कायमच लहान मोठे व्यापारी असेल, फेरीवाले असेल, त्यांची वर्दळ असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हॉटेल्स असतील त्यांना सुद्धा परवानगी मिळालेली आहे. हॉटेल्स हे दुपारी 2 वाजेपर्यंत खुली असणार आहेत. त्याच्यानंतर साधारणपणे जे काही पुढचा वेळ असेल 8 वाजेपर्यंत तुम्ही पार्सल सुविधा देऊ शकतात. काही दुकानं इथे खुली झालेली आहेत. आज पहिल्यांदा ही दुकानं खुली झालेली आहेत. उजव्याकडची किंवा डाव्याकडची हा जो काही एक संभ्रम एकूणच होता तो काही अंशी कमी झालेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये जॉग गार्डन्स असतील, जिम्स असतील, सलून असतील, हे सुद्धा खुले करण्यात आलेले आहेत. परंतु जे सुरक्षेचे नियम आहेत त्यांना तुम्ही पाळणं गरजेचं आहे. साधारण 50% क्षमतेनं या सर्व सोयीसुविधा लोकांना वापरणं सहज शक्य होणार आहे. मुंबईमध्ये लोकल सेवा अजूनही पूर्णपणे बंद आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे ऑक्सिजन बेड्सची क्षमता ज्या पद्धतीची आहे त्या अनुषंगी नियमांचं जे अनुकरण आहे किंवा त्यांची पायमल्ली जी आहे ती करण्यात येणार आहे. परंतु मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईकरांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर दुसरीकडे पोलिसांच्या गाड्या सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात, जेणेकरून एकूणच अचानकपणे गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. वारंवार लोकांना याबद्दलच्या सूचना देखील दिल्या जात आहेत. तर मिशन बिगिन अगेनच्या ज्या पद्धतीचे नियम होते किंवा ब्रेक द चेनचे जे नियम होते तेच नियम आत्ता सुद्धा लागू असणार आहेत. या ब्रेक द चेनच्याच नियमांप्रमाणे लोकांना कडक निर्बंधांमधनं काही अंशी शिथिलता मिळते, परंतु अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाहीये. काळजी घेणं हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ते प्रशासनासोबत आपण काम करणं सुद्धा आणि नियमांचं पालन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बिलकुल सुस्मिता, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंबईमध्ये काही अंशी सूट मिळालेली आहे निर्बंधांपासून. आता पुन्हा एकदा आपण यवतमाळमध्ये जाऊयात, कारण तिथे राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे आणि त्यानुसार जिल्ह्यात सर्वच सेवा बहुतेक आजपासून नियमितपणे सुरू होत आहेत. मात्र गर्दी करून कोरोना संसर्ग पुन्हा वाढणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत आहेत. भास्कर, यवतमाळचा समावेश हा पहिल्या टप्प्यामध्ये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आजपासून सुरू होणार असतील, काय काय आहेत त्या? भास्कर, आवाज येतोय तुम्हाला? यवतमाळमध्ये पहिल्या टप्प्यातच बरेच निर्बंध शिथिल होत आहेत, मात्र तरी सुद्धा हुरळून न जाता प्रशासनानं केलेल्या आवाहनानुसार नियम हे त्याच पद्धतीनं पाळणं आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रमाण फार कमी झालंय कोरोनाचं तिथेच फक्त निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत आणि त्यासाठीच हे 5 टप्पे ठरवून देण्यात आले आहेत. त्या पहिल्या स्तरामध्येच यवतमाळचा समावेश आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी यवतमाळमध्ये आजपासून सुरू होत आहेत. थेट जाऊयात. भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. भास्कर, यवतमाळमध्ये आजपासून काय बदल? कदाचित आवाज पोहोच. ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. राज्यामध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत जे काही नियम आजपासून बदलतायत त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या बदललेल्या नियमांचा आपण आढावा घेतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये
तिसऱ्या टप्प्यामध्ये येत असून हा जिल्हा आजपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होत आहे तर सोलापूर शहर हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येत आहे त्यामुळे सोलापूर शहर आणि ग्रामीणमधील निर्बंधांमध्ये थोडेसे बदल किंवा फरक आहे यामध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये आजपासून सगळी दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू राहतील तर सोलापूर शहरामध्ये मात्र आठवडाभर पूर्ण क्षमतेनं पूर्ण वेळ दुकानं सुरू ठेवण्यास मुभा आहे तर ग्रामीण भागामध्ये काही निर्बंध कायम ठेवण्यात आलेत मात्र असं असलं तरी रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध पुन्हा कडक होऊ शकतात त्यामुळे हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे की परिस्थिती काय निर्माण होईल मात्र सोलापूर शहरामध्ये रुग्णसंख्या कमी असल्यामुळे थोडे निर्बंध जास्त प्रमाणात शिथिल करण्यात आले शहरी भागात मात्र ग्रामीण भागामध्ये तितक्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत शहराच्या तुलनेमध्ये आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत सध्या थेट जाऊयात सोलापुरात सागर आज मिशन बिगिन अगेन अंतर्गत सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये काय काय बदल असणार आहेत सोलापूर शहर आणि ग्रामीण दोन विभाग जे आहेत या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर महानगरपालिका जे हद्द आहे ती दुसऱ्या टप्प्यामध्ये येते सोलापूर ग्रामीणची जी हद्द आहे ती तिसऱ्या टप्प्यामध्ये येते त्यामुळे दोन्हीकडचे निर्बंध जे आहेत ते त्यामध्ये थोडी तफावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सोलापूर शहराचा विचार करायचा झाला सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी सर्वच्या सर्व जे निर्बंध आहेत ते या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत हटवलेले आलेले आहेत पूर्ण आठवडाभर जे आहेत ते या ठिकाणी दुकानं सुरू राहतील त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये दुपारी 4 वाजेपर्यंतच जे अत्यावश्यक सेवा वगळता जी सर्व दुकाने आहेत त्यांना दुपारी 4 वाजेपर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे आणि शनिवार रविवार पुन्हा कडक लॉकडाऊन किंवा निर्बंध त्या ठिकाणी असतील ते बंद राहतील अशा पद्धतीचे दोन विभागणी या ठिकाणी केलेले आहेत सोलापूर शहरामध्ये जे काही मॉल्स आहेत हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत त्यांना 50% क्षमतेने जे आहेत या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ग्रामीण भागामध्ये ती नाही आहे याशिवाय जे हॉटेल स्पा आहेत सलून्स आहेत त्यांना शहरी भागामध्ये या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन पूर्ण क्षमतेने किंवा 50% क्षमतेने ते उभारण्याची मुभा चालू करण्याची मुभा दिलेली आहे तर ग्रामीण भागामध्ये त्याच्यावरती थोडेसे निर्बंध आहेत 50% क्षमतेने आणि दुपारी 4 वाजेपर्यंतच हे चालू असतील याशिवाय सोलापूर शहरामध्ये जे बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट ही अनिवार्यच आहे ग्रामीणमध्ये देखील ती अनिवार्य करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या नियमावली ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सोलापूर शहरामध्ये संचारबंदी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे कारण फिरण्यासाठी जी मुभा आहे ती कुठल्याही पद्धतीची नागरिकांना मिळालेली आहे शहरामध्ये मात्र ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 5 नंतर फिरण्यास मुभा नाही आहे तिथे संचारबंदी अद्यापही कायम आहे याशिवाय वेगवेगळ्या ज्या नियमावली आहेत कोरोनाचे जे काही प्रतिबंध आहेत ते या ठिकाणी नागरिकांनी पालन करणं त्याचं गरजेचं आहे शहरामध्ये देखील तशाच पद्धतीने पालन करणं गरजेचं आहे त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 4% आहे तर ग्रामीण भागाचा तो 5.5% आहे त्यामुळे ही नियमावलीमध्ये फरक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याशिवाय आयुक्तांनी या ठिकाणी आदेश देखील असे जारी केलेले आहेत की जर पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो जर वाढला तर आठवड्यानंतर पुन्हा कडक निर्बंध येऊ शकतात अशा पद्धतीच्या सूचना देखील महापालिका आयुक्तांकडून करण्यात आलेल्या आहेत बरोबर सागर म्हणजे पुन्हा कडक निर्बंधांना सामोरं जायचं की नाही हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे मात्र आज इतक्या दिवसांनी दुकानं सुरू झाल्यानंतर दुकानदार तर नव्यानं दुकान सुरू केल्यासारखंच तिथे दिसत आहेत मात्र जर बाजारपेठेमध्ये आज गर्दी झाली तर मग तिथे ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय की आज काय चित्र दिसू शकतं इतक्या दिवसांनंतर हा महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण पाहिलं की सोलापूर शहर हे खरं तर शुक्रवारीपासूनच या ठिकाणी अनलॉक झालं होतं त्यानंतर हे दुसरे निर्बंध आलेले किंवा ही नियमावली आलेली आहे मात्र शुक्रवारच्या दिवशी मात्र सकाळच्या सत्रामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळाली कारण तब्बल 48 दिवसांनंतर सोलापूर शहरातील नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दुकानं खुललेली पाहायला मिळाली त्यामुळे त्या दिवशी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आज मात्र तशा पद्धतीची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे सकाळपासूनच ते वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या मुख्य बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा गस्त आहे गर्दी होऊ नये गर्दी करू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन हे दोन्ही प्रशासन जे आहे ते या ठिकाणी या सगळ्या कामांमध्ये व्यस्त आहेत आपल्याला पाहायला मिळतंय कुठल्याही पद्धतीची गर्दी करू नये हे आवाहन तर आयुक्तांनी केलेलंच आहे मात्र नागरिकांनी देखील या ठिकाणी त्या आवाहनाचं पालन करणं कारण जर नागरिकांनी नियम मोडले पुन्हा गर्दी वाढली आणि पुन्हा त्याचा पॉझिटिव्ह रेट वाढला तर तो
नागरिकांवरतीच पुन्हा निर्बंध येणार आहेत, फिरायला असतील किंवा दुकानांना असतील. त्यामुळे एकंदरीतच ही जबाबदारी जी आहे ती दोन्ही घटकांमधून पालन करणं त्याचं गरजेचं या ठिकाणी आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल सागर, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातली परिस्थिती आपण जाणून घेतली आणि आता नाशिककडे बोलूयात. नाशिक जिल्ह्याचा समावेश हा लेवल 3 मध्ये, त्यामुळे आजपासून मोठा दिलासा नाशिककरांना मिळतोय. हॉटस्पॉट म्हणून ओळख झालेल्या नाशिक शहरातील कोरोना रुग्णसंख्या ही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली असली, निर्बंध शिथिल झाले असले तरी धोका मात्र कायम असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलाय. त्यामुळे सध्या तरी पुन्हा एकदा गर्दी बाजारपेठेमध्ये झाल्याचं चित्र आहे. थेट जाऊयात नाशिकमध्ये. नाशिक जिल्ह्याचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात नाशिकमधले निर्बंध देखील शिथिल होत आहेत. नाशिककरांना दिलासा आहेच, मात्र लगेचच बाजारपेठेमध्ये गर्दी करू नये असं वारंवार प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांगितलं जात आहे. तसं नाशिकमध्ये देखील आज सकाळपासूनच दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे. इतके दिवस दुकानं बंद ठेवल्यानंतर आज कुठे व्यापारी आणि दुकानदार आपलं दुकान उघडतायत आणि त्यासाठी मात्र वेळेची मर्यादा आहे, मात्र निर्बंध काही अंशी शिथिल झालेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, इतक्या दिवसांनंतर नाशिकमधली दुकानं आज उघडतायत आणि इतर बाबतीत काय निर्बंध कसे शिथिल झालेत? नक्कीच आजचा दिवस नाशिककरांसाठी एक वेगळ्या अर्थानं महत्वाचा आपल्याला नक्कीच म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं अनलॉकची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये मिळालेला दिलासा आणि आता आज दुपारी 4 वाजेपर्यंत सगळी जी दुकानं उघडण्याची मिळालेली परवानगी, पण अजूनही नाट्यगृह मॉल वगैरे या सगळ्यांना रिस्ट्रिक्टेड आहेत. आपण आता रविवार कारंजा भागात आहोत, नाशिकमधला हा प्रमुख रस्ता. मी आपण सहकारी रवीला विनंती करतो, रवी आपण दाखवूया. हा आहे नाशिकचा मेन रोड, ही आहे नाशिकची प्रमुख बाजारपेठ. अजूनही दुकानं जी आहेत ती बंद आहेत, कारण जनरल दुकानं जी सगळी उघडण्यासाठी ही जवळपास 9-9:30 वेळ लागेल, पण आता ही सगळी दुकानं उघडली. पण आता सकाळपासून आपण बघतोय की बाजारपेठेमध्ये गर्दी आहे ती भाजीपाला खरेदी करण्यासाठी. म्हणजे सकाळची जी गर्दी असते की भाजीपाला असो की त्याचबरोबर दूध असो किंवा जे जी सकाळची कामं असतात, खरेदी असतात किंवा फळ वगैरे घेण्यासाठी, म्हणून ती प्रचंड मोठी गर्दी दुतर्फा या पूर्ण बाजारपेठमध्ये आहे आणि ही खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी. पण प्रत्यक्ष बाजारपेठ 9:30 उघडायला सुरुवात होते. एक मात्र निश्चित की आज सगळी दुकानं उघडतील, कारण 2 वाजेपर्यंतची रिस्ट्रिक्शन ही फार कमी होती. आता कुठे 4 वाजेपर्यंतचा दिलासा मिळाला आहे, याचा हा फायदा नक्की होऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाचा धोका लक्षात घेतला पाहिजे की याच भागामध्ये प्रचंड गर्दीची नोंद सुद्धा अनलॉक झाल्यानंतर गेल्या आठवड्यात झाली होती. अक्षरशः इतकी गर्दी या ठिकाणी होती श्वेता, की या ठिकाणी उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. नागरिकांनी या गोष्टीची बंधनं पाळणं आवश्यक आहे, कारण दर गुरुवारी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहे जिल्हा प्रशासनाला. राज्य सरकारनं दिलेले जे अधिकार आहे त्या अधिकाराचा जर का दुरुपयोग नागरिकांकडून झाला, गर्दी तशीच प्रचंड झाली, कोरोनाचा प्रादुर्भाव जो आता आटोक्यात आला आहे तो पुन्हा वाढायला लागला, मास्कचा वापर जर का न करणारे नागरिक समोर आले, त्याचबरोबर सॅनिटायझर किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे उल्लंघन झालं, तर पुन्हा हे निर्बंध अधिक कडक होऊ शकतं असा इशारा सातत्यानं देण्यात आला आहे. पण गेल्या 1-1.5 वर्षापासून जी बाजारपेठ सुनी सुनी होत चालली, अर्थचक्र सगळं थांबून गेलंय, तो कुठेतरी दिलासा हा आजपासून नक्की मिळू शकतोय. 4 वाजेपर्यंत सगळीच दुकानं उघडी राहणार आहे श्वेता. जी बिलकुल. आणि दुसरीकडे आता दुकानं किंवा बाजारपेठ, व्यापारी या संदर्भात त्या व्यतिरिक्त काय काय सुरू होते आता, किंवा बसेस असतील किंवा दुसऱ्या जिम असतील, ब्युटी पार्लर्स असतील, सलून असतील, या संदर्भात काय नियम आहेत? लेवल 3 मध्ये आल्यामुळे जिम सुरू होत आहे, त्याचबरोबर 50% क्षमतेने बऱ्याचशा गोष्टी सुरू करायला परवानगी मिळाली. त्याच्यामध्ये जिम सुद्धा येत आहे, त्याच्यामध्ये स्पा सुद्धा येत आहे, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं येत आहे. इनफॅक्ट आतापर्यंत टेक अवे होत असलेल्या हॉटेल्समध्ये सुद्धा दुपारी 4 वाजेपर्यंत 50% ग्राहकांना बसायच्या क्षमतेसहित हॉटेल सुरू करायची परवानगी मिळालेली आहे. दुपारी 4 नंतर मात्र ते टेक अवे देऊ शकतात 8 वाजेपर्यंत. यामुळे गर्दी वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये होणार आहे. याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन काय, तर नाट्यगृह आहे, सांस्कृतिक मंदिर आहे आणि याचबरोबर मॉल आहे किंवा सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटर सुद्धा आहे. या सगळ्यांना अजूनही रिस्ट्रिक्शन आहेत, त्यांना अजून उघडण्याची परवानगी नाही आहे. पण बाकी या सगळ्या ठिकाणी मुख्य म्हणजे की इंडस्ट्री सुद्धा सुरू झाल्या आहेत. औद्योगिक चक्र, दुकानांचं अर्थचक्र आणि कष्टकऱ्यांचं चक्र, या तिन्ही तिहेरी सुरुवात या आजपासून होत आहे आणि याचा खऱ्या अर्थानं फायदा नक्कीच होऊ शकतो. महत्वाच्या याच गोष्टी आहे की या सगळ्याच ठिकाणी आता हा जो भाग आहे मेन रोडचा, या भागामध्ये सर्व प्रकारची दुकानं प्रचंड आहेत, प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी असते. आता हाच 10 वाजेनंतर इतका गजबजून जाईल की आपल्याला गर्दी सुद्धा आपल्याला म्हणजे की प्रश्न पडेल की खरोखर अनलॉक झालंय, आणखीन कोरोना गेलाय की काय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही बंधनं पाळणं आवश्यक आहे आणि याचमुळे आस्थापना या मोजक्या म्हणजे की सांस्कृतिक मंदिर, मॉल,
या सोडल्या तर सर्व प्रकारच्या खुल्या होत आहेत, पण त्या दुपारी 4 वाजेपर्यंत. श्वेता बरोबर. प्रशांत, तुम्ही असेच राहा आमच्यासोबत. आता नाशिकमधला सगळा आढावा घेतल्यानंतर आपण आता राजधानी दिल्लीकडे बोलूयात, कारण दिल्लीत सुद्धा आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यानं मेट्रोमधून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. 50% क्षमतेनं मेट्रो सेवा सुरू होते आहे, तर दुकानं समविषमच्या फॉर्म्युलानुसार सुरू राहणार आहेत. तसंच दुकानं आणि मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी एक विशेष पथक देखील स्थापन केलेलं आहे. दिल्लीमधली दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत आणि सरकारी कार्यालयामध्ये 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि खासगी कार्यालयात सुद्धा 50% कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे. मेट्रोमधून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. दिल्लीमधली रुग्णसंख्या कमी झाली आणि त्यानंतर निर्बंध काही अंशी शिथिल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा आजपासून निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल होत आहेत, कारण रुग्णसंख्या कमी झालेली आहे. मेट्रोमधून आता सर्वसामान्यांना सुद्धा प्रवास करता येणार आहे. दिल्लीमधली दुकानं ही रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत आणि या दुकानांसाठी सम आणि विषमचा फॉर्म्युला नेमून देण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, दिल्लीमध्ये आजपासून काय बदल? दिल्लीमध्ये आजपासून अनेक मोठे बदल झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन होतं, त्यामध्ये काही सुधारणा करून नवीन नियम लागू करण्यात आले. त्यामध्ये मॉल उघडण्याला परवानगी देण्यात आली आहे. ऑड आणि इव्हन पद्धतीने दुकाने उघडणार आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं की जे रहिवासी परिसरातील किराणा दुकानं असतात त्यांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सोबतच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये 50% उपस्थितीच्या आधारावरती आता उपस्थित राहणार आहे. सर्व जे क्लासरूम अधिकाऱ्यांची उपस्थिती आता ही 100% करण्यात आलेली आहे. सोबतच जर बघितलं आपण तर सर्वसामान्यांसाठी दुकाने, सोबतच ज्या पद्धतीनं अत्यावश्यक सेवा तर सुरू राहणार आहे त्याशिवाय मेट्रो देखील सुरू करण्यात आलेली आहे. बसेस सुरू आहे, त्यामध्ये देखील आता 50% जास्त उपस्थिती म्हणजे प्रवासी प्रवास करू शकणार आहे. सोबतच जर बघितलं आपण सध्या जिम, स्पा आणि इतर सलून यासारख्या ज्या सुविधा आहे या सुविधा सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे. सोबतच जर बघितलं तर स्विमिंग पूल देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय जर बघितलं तर दिल्लीमध्ये यापूर्वीच कारखाने उघडण्यास परवानगी मिळाली होती. आता कारखान्याला लागणारे जे छोट्या छोट्या वस्तू असतात त्यांचे जे छोटे दुकान असतात ते देखील उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. बिलकुल. प्रशांत, थोडंसं थांबवते, मात्र आपण राज्यातल्या देखील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतोय, कारण आज सोमवारपासून जे काही निर्बंध शिथिल होत आहेत, मात्र प्रत्येक ठिकाणी हे निर्बंध वेगवेगळे असणार आहेत. जे काही आस्थापना दुकानं सुरू होत आहेत त्यासाठी असलेली नियमावली वेगळी आहे. आपण पुन्हा सोलापुरात जाणार आहोत, कारण तिथे आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत. सागर, मगाशी आपण बोललो की सोलापुरामध्ये शहर आणि ग्रामीण असं वर्गीकरण करण्यात आलंय, कारण तिथे रुग्णसंख्याही वेगवेगळ्या प्रमाणात आहे. मात्र शहरामध्ये जरी निर्बंध शिथिल होत असले तरी देखील प्रशासनानं काय त्यासाठी व्यवस्था केली आहे की पुन्हा तिथे गर्दी होऊ नये आणि पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये? खरंय श्वेता, सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून असेल किंवा ग्रामीण जिल्हा प्रशासनाकडून असेल, या ठिकाणी अंमलबजावणी जी आहे या सर्व अनलॉकची ती मोठ्या प्रमाणात करण्यात येते आणि त्यामध्ये कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू नये यासाठी देखील मोठी उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सोलापूर महापालिके क्षेत्राचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी जे आरोग्य सेवेतील जे कर्मचारी आहेत त्याचबरोबर जे आरोग्य सेवेतील जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना पाचारण या ठिकाणी प्रत्यक्ष या बाजारपेठांमध्ये जे आहे ते त्यांना जाणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी दुकानदारांकडून, व्यापाऱ्यांकडून जे कोरोनाची जे काही नियमावली आहे ती पालन होते का, कारण व्यापाऱ्यांना या ठिकाणी अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट किंवा लसीकरणाचं जे काही तुम्ही केलं असेल, लसीकरण झालं असेल तुमचं, तर त्याचे काही सर्टिफिकेट आहेत ते सोबत ठेवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे दुकानं आहेत पण काही ठराविक अंतरावरूनच मालाची विक्री करण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात आली. बरोबर. सागर, थोडंसं थांबवते, नीट आवाज पोहोचत नाहीये, आपण तोपर्यंत नाशिकमध्ये जाऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी तिथे आहेत. नाशिक जरी लेवल 3 मध्ये असलं तरी बऱ्याच प्रमाणामध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. आपण प्रत्येक
गोष्टी संदर्भातली माहिती घेतोय प्रशांत. आणि जसजसं आता तुम्ही म्हणालात तसं 9:30 नंतरच बाजारपेठ खुली होईल खऱ्या अर्थानं, कारण आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोकळीक आहे दुकानं उघडी ठेवण्यासाठी, त्यामुळे तितक्या प्रमाणात गर्दी अगदी सकाळी दिसणार नाही. कारण आधी जे काही 11 पर्यंत मग दुपारी 2 पर्यंत जे नियम होते तेव्हा मात्र सकाळी गर्दी दिसायची, मात्र आता वेळ वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे थोडी सकाळी 10 नंतर आणखी गर्दी दिसेल. श्वेता, अशी आशा आपण करूया की खरोखर आता वेळ वाढवली आहे त्यामुळे प्रशासन सातत्याने आवाहन करत आहे, सरकार सातत्याने सांगतंय की निदान गर्दी कमी करू नका, वेळ वाढवल्यामुळे तो फायदा आपल्याला होऊ शकतो. पण आपण बघतोय की म्हणजे की आत्ताच ही परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी गर्दी ही छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे दुकानदार असो त्यांनाही घ्यायला हे सगळ्याच ठिकाणी येत आहे, वाहनावरनं असो छोटे मोठे व्यावसायिक असो, ही परिस्थिती आहे मेन रोडची. आपण जाऊया थोडंसं पुढे रवी, आपण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की हा जो भाग आहे या भागामध्ये अक्षरशः उभं राहायला जागा राहत नाही अशा प्रकारची गर्दी असते. ही आत्ता सगळी दुकानं बंद आहे, मार्केट बंद आहे, आणखीन अशा वेळेसुद्धा गर्दीचं चित्र हे दिसणार आहे असं आहे. श्वेता, इमॅजिन नाही करणार की 10 वाजेनंतर या ठिकाणचं काय चित्र असेल. म्हणजे आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारची गर्दी, पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेत, वेगळ्या ठिकाणी बंधनं जे आहेत ते केलेले आहेत, काही रिस्ट्रिक्शन झोन केलेले आहेत, वाहनं जाऊ शकणार नाही असंही, पण त्या गेटच्या पलीकडे सुद्धा अनेक वाहनं सुद्धा आपल्याला दिसतील, या ठिकाणी अनेक नागरिक सुद्धा आपल्याला आहेत. मित्रा काय मित्रा आत्ता तर मास्क काढला होता, आता लगेच मास्क घातला, मास्क आवश्यक आहे की नाही? आवश्यक आहे. मग का मास्क काढून बसला होता? 2 मिनिटं बाकी काय नाही. इथे प्रचंड गर्दी सुद्धा होते, प्रचंड गर्दी या रस्त्यावर होते. कोरोना रोखायचा आहे तर गर्दी थांबवली पाहिजे ना. बरोबर, गर्दी थांबवली पाहिजे, गर्दी थांबवली पाहिजे, गर्दी थांबवली पाहिजे असं सगळेजण म्हणतात, पण गर्दी पण गर्दी थांबत नाही असंही म्हणतात. तुम्ही इथे कशासाठी आलात? आम्ही दुकान उघडायसाठी आलो. आता आम्ही दुकानाचे कर्मचारी, आता दुकान उघडायला आलो. आज खूप दिवसानंतर दुकान तुमचे उघडताय, 4 वाजेपर्यंत परवानगी आहे, काय भावना आहे? वाटतंय थोडंफार जी आर्थिक स्थिती आहे ती थोडीफार सुधारेल. आर्थिक स्थिती सुधारेल, किती फायदा होऊ शकतो? थोडा भरपूर प्रमाणात फायदा होईल परिस्थिती सुधारण्यामध्ये. गॅस 2 महिन्यापासून कंटिन्यू बंद चालू आहे, त्याचा थोडाफार फरक पडेल. श्वेता, ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण नक्की म्हणू शकतो की ही जी सगळी बाजारपेठ आहे, ही जी सगळी दुकानं आहे, ही जी सगळी बंद आहे, आणि याच ठिकाणी काम करणारे, दुकानात काम करणारे जे कष्टकरी आहेत त्या सगळ्यांवरच एक वेगळ्या प्रकारची उपासमारीची आर्थिक अडचणीची वेळ आली होती. बरोबर, अर्थचक्र सुरू राहणं आवश्यक आहे, ते अर्थचक्र सुरूही होत आहे, पण त्याचबरोबर नागरिकांनी या गोष्टीचं भान बाळगणं आवश्यक आहे की ज्या पद्धतीनं आपण गर्दी गेल्या काही दिवसात नाशिकच्या या सगळ्याच भागात करतोय, ती गर्दी जर का पुन्हा गेली तर पुन्हा कोरोना कमी झाला आहे, कोरोना गेला नाही आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. नाशिकमध्ये अजूनही ॲव्हरेज दररोज 40 ते 45 कोरोना बळी जात आहे. पॉझिटिव्ह नवीन रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी कोरोनाची 10% कमी झाली नाहीये. प्रशासन आणि सरकार करत असलेल्या प्रयत्नांना जोपर्यंत नागरिक साथ देत नाही, म्हणजे मास्क गांभीर्याने वापरत नाही, सॅनिटायझरचा योग्य वापर करते आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडायला आपण कारणीभूत ठरणार नाही हे ठरवत नाही तोपर्यंत परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकत नाही. बघूया तासाभरात काय चित्र दिसतंय. बरोबर, मात्र प्रशांत तुम्ही ज्या ठिकाणी आत्ता उभे आहात तिथे काल काय चित्र होतं आणि आज त्यामध्ये खूप बदल दिसतोय का? आत्ता तरी यावेळेस या ठिकाणी बदल दिसतोय, पण काल तर आता शनिवार आणि रविवार मार्केट तर पूर्ण लॉकडाऊन होतं त्यामुळे बंद होतं, पण शुक्रवारची ज्यावेळेस आपण वेळ केली तर हा जो भाग आहे, आता माझा सहकारी रवीच्या कॅमेरामध्ये जितका हा भाग दिसतोय ना, त्यातला मोकळे रस्ते वगैरे जे काही दिसत आहे ना, या प्रत्येक ठिकाणी फक्त वाहनं माणसं यांची प्रचंड गर्दी दोन्ही ठिकाणी दुतर्फा होती. दुपारी 2 वाजेपर्यंत सकाळपासून, दुपारी 2 नंतर काही प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन लागू झाल्यामुळे पुन्हा एकदा मार्केट बंद आले आणि पुन्हा एकदा गर्दी नियंत्रणात आली, पण या भागामध्ये गर्दी ही कायम असते. नाशिककरांनी आवश्यकता आहे की योग्य त्या गोष्टीसाठीच आपण बाहेर निघालं पाहिजे. विनाकारण फिरणार आहे, म्हणजे की पोलिसांनी जागोजागी जरी चौक्या लावल्या, बॅरिकेड्स लावले, चौकशी केली, तरी विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी होती. अक्षरशः त्यांची कारणं ऐकून सुद्धा हसू येईल. नाही मला मी पाय मोकळे करायला आलो. अरे पाय मोकळे करायला का या बाजारपेठेत येतो एवढ्या प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये? पाय मोकळे करायला काही इतर जागा नाहीत का? अशा प्रकारची सुद्धा उत्तरं मिळाली आहे. सी कसं आहे माहिती आहे का, महत्वाचं एकच आहे की जोपर्यंत सर्वसामान्य नाशिककर ठरवत नाही की आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे, आपल्याला कोरोनाला रोखायचं आहे, आपल्याला कोरोनामुक्त व्हायचं आहे, त्यासाठी ही बंधनं आपल्याला पाळली पाहिजे, अनावश्यक फिरणं टाळलं पाहिजे, तोपर्यंत
कोरोना हद्दपार होऊ शकत नाही हे सत्य अवघ्या तासाभरामध्ये नाशिककरांचा प्रतिसाद पुन्हा नेमका याच जागी काय होतो तेही आपल्याला बघायचं आहे. बरोबर, तेच महत्त्वाचं आहे प्रशांत, आणि त्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊस. मात्र तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रशांत. त्याचबरोबर दिल्लीमधून सुद्धा आमचे प्रशांत सहकारी होते आणि सागर, तिघांचेही धन्यवाद. यानंतर आता पुणे शहरासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सगळ्यात महत्वाची असणारी पीएमपीएमएल बस सेवा ही आजपासून पुन्हा पुणेकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होते आणि पीएमपीएमएलला 50% आसन क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य पुणेकरांना आजपासून पीएमपीएमएलचा प्रवास करता येणार आहे. या बसमध्ये कोरोना संसर्गाचं ठिकाण ही बस ठरू नये यासाठी मोठी काळजी सुद्धा घेतली जाते आहे. बसमध्ये प्रवेश करताना प्रत्येक प्रवाशाचं टेम्परेचर चेक केलं जाणार आहे आणि वेळोवेळी बसेसचं सॅनिटायझेशन सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे आजपासून पीएमपीएमएल बस सेवा ही सामान्य पुणेकरांसाठी सुरू होत असताना काही महत्वाचे नियम पाळून पुणेकरांना सरसकट यातून 50% आसन क्षमतेसह प्रवास करण्याला परवानगी आहे. म्हणजे एका बसमध्ये या आसन क्षमतेच्या 50% प्रवासी त्यामध्ये बसू शकतात आणि कोरोनाचा धोका टाळण्यासाठी म्हणून विशेष काळजी, जेणे ज्याप्रमाणे बसचं सॅनिटायझेशन असेल किंवा मग प्रत्येक प्रवासी बसमध्ये चढत असताना त्याचं टेम्परेचर चेक केलं जाणार आहे.